नमस्कार, मी कस्तुरी पावणे, दीर्घालाई फाउंडेशनची व्हाईस प्रेसिडेंट. आमच्या दीर्घालाईतर्फे एक रक्तदान महायज्ञाची सुरुवात होते आहे. ही याची सुरुवात आम्ही आपल्या शहर नागपूरमध्ये 14 आणि 15 ऑगस्टला केली होती, 2 दिवस. आणि हा महायज्ञ आता ऑक्टोबरमध्ये पूर्ण महाराष्ट्रभरात चालू होणार आहे. याच्यात आमचा उद्देश आहे की ब्लड डोनेशन अवेअरनेस करायचं. तर आम्ही नागपूरवरून सुरुवात करून 5,500 किलोमीटरची रॅली काढणार आहोत ब्लड डोनेशन अवेअरनेससाठी. आणि महाराष्ट्रातील 36 जिल्हे मध्ये अवेअरनेस प्रोग्राम ठरवला. मी किशोर बावने, देवता लाईफ फाउंडेशन अध्यक्ष. याच्या मागचा उद्देश एकच होता की जे महाराष्ट्रात राज्यभर जे रक्ताचा तुटवडा जाणवत होता, कोरोनामध्ये कोणीच रक्त द्यायला तयार नव्हतं आणि त्या अजूनही कोरोनाची धास्ती आहे लोकांमध्ये, पण आम्ही हा जो बिडा उचलला आहे की त्यामुळे बरेचसे लोक तयार झाले आहे रक्तदान करायसाठी आणि लवकरच आम्ही 1 लाखापर्यंत रक्तदानाचा टार्गेट पूर्ण करू. विभूती कश्यप सर, जी काळाची गरज आहे ती भागवण्याकरता लोकांपर्यंत पोचावं लागेल आणि आपण जर प्रयत्न मोठे केले तर त्याचं काहीतरी उद्दिष्ट साध्य होईल. या करता पूर्ण महाराष्ट्रव्यापी हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. तरुणांनी याच्याकरता पुढे यावं, त्याच्यात त्यांचा सुद्धा फायदा आहे. कारण रक्तदान केल्यानंतर शरीर ते रक्त पुन्हा निर्मित करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात आपण जसं घरी सफाई करतो तसंही शरीराची सफाईचा सर्वात चांगला आणि माध्यम आहे असं मला वाटतं. म्हणून जास्तीत जास्त नवयुवकांनी पुढे येऊन रक्तदान करावं.